हग या ठिकाणी बक्षिसालय डॉक्टर बाबासाहेबांवरती वरील गाणं घेणं लाल दिव्याच्या गाडीला अशोक जाधव वरेरी यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्की गजराच्या माध्यमातून फरमाईश पूर्ण करतोय. त्याचप्रमाणे रुपेश पारकर मित्रमंडळावरती गजर घेण्यासाठी रुपेश पारकर मित्रमंडळ यांच्याकडून हे 1001 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेले स्वीकार करतोय. आभार मानते, धन्यवाद. नक्की प्रयत्न करेन गजराच्या माध्यमातून जेवढ्या फरमाईश आहेत, कारण काय बुवा सततचे कार्यक्रम आहेत. राहता राहिला विषय, या ठिकाणी सन्माननीय बुवा कलनाथ बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजनी बुवा संतोष जोईल बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे सतीश सावंत बुवांचे शिष्य गडीतमाने गावची शान सागरजी कदम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय, धन्यवाद. आणि बुवा की माझ्या गळ्यामध्ये कोण कोण काय काय बांधत असं तुम्ही बोलला, हा लक्ष्मीरूपी हार आहे. आणि खरोखर सांगतो, विक्रांत मित्रमंडळ म्हटल्यानंतर धरणेवाडीची ही मुलं आहेत. काही मुलं नेहमी देवगड पंचक्रोशीमध्ये कुठेही बारी असू दे, ती मुलं टू व्हीलरने तिथं उपस्थित असतात. आणि टू व्हीलरने जाऊन ते आपल्या आवडत्या भजनी कलावंतांना बुवा आवडत्या म्हणण्यापेक्षा दोन्ही भजनी बुवांना ते लक्ष्मीरूपी हार घालतात. म्हणजे या सोप्या गोष्ट नाही ना. एकदा खरोखर त्या धरणेवाडीच्या विक्रांत मित्र मंडळासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण बुवा एवढ्या लांब जायचं आणि आपल्या आवडत्या भजनी बुवांना बक्षीस द्यायचं. आणि तुम्ही सांगताच कोण कोण काय काय बांधत, खरं आता आज भावई जंक्शन क्रिकेट संघन सुद्धा माझ्या गळ्यात बांधले ना. हो यो जोडीवालो, हा काय बुवा, सुंदर भजनाची सुरुवात आपण केलेली आहे रामदास कासले बुवांच्या आवाजामध्ये. प्रार्थना घेतलात सेम टू सेम, कारण सुरुवातीला तुम्ही त्यांच्याचकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या तुमका कठीण काय नाही. आणि आवाज काढूचे तर आता बाजूकच आवाज काढणार बसलेलं असल्यामुळे लगेच ऍटोमॅटिक येतात. म्हणत काय माझ्या बाजूक म्हणता दोघे दोन बुवा बसले आहेत, ठीक आहे ना. इकडे खुर्च्या खाली होत्या म्हणून तिकडे बसले, इकडे खाली असते ते इकडे बसले असते, पण हा योग आहे. तुम्ही फोटो काढून घ्यावा घ्यावाच मी म्हणतो. पुढे मागे आप कबू गावात ना, शिवाजी महाराज बुवा तुम्ही सांगितलं की शिवाजी महाराज बघा कसे उभे आहेत, आज ते उभे आहेत, त्यांची शान त्यांची शान आहे. आज समीर कदम उभो असा किंवा बसलेला असा ह्या दिसण्यापेक्षा समीर कदम भजन काय सादरीकरण करतात ह्या दिसणं महत्वाचं. आपल्याला शिवाजी महाराज नाही व्हायचंय, दाढी मिशी वाढून चंद्रपोर लावून आपल्या शिवाजी महाराज नाही होता. ती भगवी शाल घातली म्हणजे शिवाजी महाराज झालो असं नाही, अरे आपल्या रक्तामध्ये भगवा पाहिजे, लक्ष दिला. आणि शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्याला त्यांचे मावळे व्हायचे, ते उभे आहेत. आपण आज बसलोय इथं, आपण आज हरिनाम गातोय म्हणून त्यांनी आपल्याला दिलेला हा मान आहे, कारण आज हे नामस्मरण हे भजन कीर्तन जर कोणामुळे चाललंय बुवा तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, बरोबर ना. आणि आज खरोखर या मंडळाचे आभार मानावे तेवढे थोडे. दोन बुवांच्या मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आहे. हा याच सांगतोय मी, या भांडणकरूंसाठी नाही. अरे आणि काय पेटू काय बुवा, संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाहीये, कारण प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाहीये. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत ना तो खरा भाग्यवान. आता पेटवा उडवा आधी काय पेटवायचा, ते बुवा मागा काय बोलले नाही मी, त्यांना काय बोलले नाही, काय गाडी घालू पाहिजे का मी. का आज बुवा अभिमान वाटतोय की विनायक शेठ पारकर बुवांचं तुम्ही नाव घेतलात. खरोखर आम्रक्रांतीचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं ते विनायक शेठ पारकर, आणि त्यांच्या आपण आज गावामध्ये आलोय. तुम्ही म्हणतास की मी जाऊन इलोय आणि मी जाऊक नाही, चुकीचा तुमचा. मी सुद्धा बुवा त्यांना जाऊन भेटून आलो, त्यांचे चरण स्पर्श करून आलो. तुम्हाला खोटं वाटतं ते विचारा, समजला. लोकांच्या मनात काहीतरी या वेळा घालू नको. आणि राहिला विषय कोरोनाच्या काळामध्ये डबल बारी भजण्यासाठी त्यांनी आपल्याला खरोखर जी मदत केली ती संकल्पना माझी होती, ह्या तुमका मान्य करूचा लागला. आणि मी शब्द टाकला बुवा पारकर शेठना काय, की आम्हाला कोरोनामध्ये
डबल वाली करायची आहे ती सुद्धा यूट्यूबला गेली पाहिजे आणि त्यांनी ती आपल्याला मदत केली. बरं ना, संकल्पना माझी होती का नाही सांगले. फक्त ह्या गेला नाही तिकडे जवळच्या जवळ येऊन तू बघलेलं त्यांच्या घरातली पद्धत माहिता. त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा कोणताही पाहुणा येऊ देत, त्याला तांब्याभर पाणी दिलं जातं आणि लाडू दिले जातात, लाडू बेसनचे. तो मी खाऊन इलो, तू आंब्याकच गेले तू काय बुवा. पहिल्यांदा तांब्यावर जो पाणी द्यायचा त्याला देव माणूस म्हटलं जायचं, पण आता तांब्यावर पाणी राहूला काय औषध. घरात जातात, फ्रीज उघडतात, ती बाटली काढून देते. बाटलीचा जमाना आला नाही का. या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांत विनायक शेठ पारकर यांच्याकडून हे 1001 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेले स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. मनोरंजन नक्की होणार गजराच्या माध्यमातून. वेळेला महत्व देऊन या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया आणि गजरामध्ये जास्तीत जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न. Oh,
Thank you.